हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी उमा आणि तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे यू मॅटर. सगळ्यात आधी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मला सॉरी म्हणायचं आहे, पण मी का व्हिडिओ टाकत नाही आहे ह्याचं कारण तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे, मला माहिती आहे. माझी सध्या सिरियल चालू आहे योग योगेश्वर जयशंकर नावाची, कलर्स मराठीवर, आणि त्यामुळे मी प्रचंड म्हणजे प्रचंड बिझी आहे. मी 15 ते 16 तास रोज काम करते. तुम्ही बघू शकता आसनांमध्ये सुद्धा बघाल की टॅनिंग झालेलं आहे, उन्हात आम्ही काम करतो आहे सगळे, आणि त्याचमुळे मला व्हिडिओ टाकणं किंवा तुमच्या भेटीला येणं सध्या जमत नाही आहे. पण माझे सबस्क्रायबर सगळे सुज्ञ आहेत आणि तुम्ही पाठीशी माझ्या कायम असता, त्यामुळे मी अश्युरन्स देते की जेव्हा मला वेळ मिळेल, जेव्हा मला सुट्टी मिळेल, तेव्हा मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येणारच आहे. आणि त्याप्रमाणे आज मला पहिली सुट्टी मिळालेली आहे साधारण महिनाभरानंतर, तेव्हा मी व्हिडिओ करायला तुमच्यासमोर बसली आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांनी मला विचारलं होतं की ताई फिटनेस कसा ठेवतेस किंवा तू योगा करतेस, तर त्याची आसनं काही आमच्याबरोबर शेअर कर. तर माझी 5 आसनं ज्याच्यामुळे मला फिटनेस जर्नीमध्ये खूप उपयोग झाला आहे, ती 5 आसनं आज मी तुम्हाला करायला शिकवणार आहे. ही आसनं तुम्ही दिवसभरात सकाळी जर का केली प्रेफरेबली तर बेटर आहे, तर ही आसनं तुम्हाला रोज करायची आहे आणि तुमच्या वेट लॉसमध्ये, ओव्हरऑल फिटनेसमध्ये खूप पॉझिटिव्ह फरक तुम्ही बघणार आहात. तर आता ही आसनं काय आहेत ते बघूया, ट्युटोरियल कसं करायचं ते बघूया. लेट्स गेट स्टार्टेड. तर सर्वात आधी भुजंगासनपासून सुरुवात करूया. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे उत्तम आसन आहे. या प्रकारे हात आपण छातीच्या बाजूला ठेवायचेत, पाय सरळ करायचेत आणि हातावर प्रेशर देऊन जितकं आपल्याला वर उठता येईल तितकं या आसनात आपल्याला वर उठायचं आहे. इनहेल करत म्हणजेच श्वास घेत 3 श्वासांपर्यंत आपल्याला ही पोझिशन रोखून धरायची आहे आणि त्यानंतर एक्झेल करत आपल्याला हळूहळूहळू खाली जायचं आहे. हे आहे 1 सर्कल भुजंगासनचं. असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे, 3 वेळा हे आसन आपल्याला रिपीट करायचं आहे. आता जाऊया माझ्या दुसऱ्या फेवरेट आसनाकडे, जे आहे नौकासन, म्हणजेच ज्याला बोट पोज म्हणतो. या प्रकारे बॅलन्स मागे घ्यायचा आहे आणि एक एक पाय उचलून वरती घ्यायचा आहे. थोडंसं पोट थरथरेल, पोटावर प्रेशर येतं, पायावर प्रेशर येतं या आसनामुळे, त्यामुळे सुरुवातीला फक्त 3 ब्रेथपर्यंत आपण हे होल्ड करून ठेवायचं आहे. आसन लगेच सोडून द्या, त्याच्यानंतर एक्झेल करा आणि पुन्हा या आसनात जा. असं पुन्हा आपल्याला हे नौकासन 3 वेळा करायचं आहे. बॅलन्स मागे, पाय वरती आणि मग हात पुढे. पुन्हा पोटासाठी हे एक उत्तम आसन आहे जे तुम्ही रोज केलंच पाहिजेत. आता वळूया आपल्या पुढच्या आसनाकडे, ज्याला उस्त्रासन किंवा कॅमेल पोज असं म्हटलं जातं. या प्रकारे गुडघ्यांवर उभं राहायचं आहे, पोट थोडंसं पुढे काढायचं आहे आणि त्यानंतर बॅलन्स मागे नेत हातांनी या प्रकारे पाय पकडायचे आहेत आणि मान मागे सोडून द्यायची आहे फ्रीली. तुम्ही बघाल पूर्ण पोटापासनं एक स्ट्रेच आपल्याला या आसनात जाणवतो, जो फारच अप्रतिम प्रकारे काम करतो तुमच्या पोटाला इव्हन टोन करण्यासाठी आणि चरबी असेल तर ती कमी करण्यासाठी. सो उष्ट्रासनसुद्धा 5 सेकंद तुम्ही होल्ड करू शकता आणि त्यानंतर आसन सोडून द्या. हे आसनसुद्धा आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं आहे. चक्रासन करायला थोडंसं कठीण आहे बिगिनर असाल तर प्लीज थोडी काळजी घेऊन हे आसन करा. हात या प्रकारे कानाच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि या आसनात जाताना एक लक्षात ठेवा, कमरेतून आपल्याला आता वर यायचं आहे. कमरेतून स्वतःला उचला आणि जितकं शक्य आहे तितकं ह्या आसनात जा तुम्ही. चक्रासन सुरुवातीला बॅलन्स तुमचा जाऊ शकतो किंवा ते कठीण आहे, काहीतरी लचकू शकतं, त्यामुळे मी म्हटलं तसं अतिशय सावधपणे या आसनात आपल्याला जायचं आहे. सोडतानासुद्धा आधी जसं गेलात तसं डोकं खाली टेकवा आणि मग आसन सोडून द्या. चक्रासन हे एक उत्तम आसन आहे पुन्हा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी. आणि आता वळूया शेवटच्या आसनाकडे, म्हणजेच धनुरासनात आपण आता जाणार आहोत. या प्रकारे पाय वरती घ्यायचे आहेत आपल्याला. इनहेल करत वरती यायचं आहे, एक्झेल करत श्वास सोडायचा आहे.
शोल्डर्स म्हणजे खांदे ओपन अप करून इनहेल एक्झेलची प्रॅक्टिस दोनदा करून घ्या. आणि आता हातांनी आपले पाय ह्या प्रकारे पकडायचे आहेत आणि श्वास घेत इनहेल करत वरती यायचंय आणि जितकं शक्य आहे तितकं वर येऊन ही पोझिशन आपल्याला होल्ड करायची आहे. 3 ते 4 ब्रेथपर्यंत होल्ड केलं की सावकाशपणे एक्झेल करा आणि धनुरासनसुद्धा आपल्याला 3 वेळेला रिपीट करायचं आहे. तर ही होती 5 आसनं जी तुम्हाला रोज करायची आहेत. चक्रासन जरा सांभाळून करा कारण चक्रासन थोडंसं कठीण आहे, दचकू शकतं काहीतरी, त्यामुळे थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप आपल्याला चक्रासन करायचं आहे. पण बाकी आसनं करूच शकता तुम्ही. उष्ट्रासनाच्या बाबतीत पण थोडंसं केअरफुल राहा, जेवल्यावर ही आसनं करू नका, जेवणाच्या आधी करा किंवा जेवल्यानंतर मिनिमम 2 ते 3 तासाची गॅप ठेवा आणि मग ही आसनं करा. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आता सुट्टी मिळाल्यावर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.